मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आजपासून गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। 12 मार्चला मुख्यमंत्री विदर्भाचा दौरा करणार आहेत। पंतप्रधानांशीही राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा केल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। राज्यात 8,50,000 हेक्टर शेतीचं गारपीटीमुळे नुकसान झाल्याचं ते म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आज मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत। यावेळी राज ठाकरे गारपीटग्रस्त भागांना भेट देतील। औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यात जाऊन राज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील। यानंतर मनसेच्या वतीने शेतकऱ्यांना मनसेकडून मदत जाहीर करण्यात येईल अशी ग्वाही राज यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी दिली होती। दुसरीकडे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्याशिवाय केंद्रीय निरीक्षण समितीही आज मराठवाड्यात असणार आहे। ही समिती आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 50,000 हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन बाधित झाली आहे। या गारपीटग्रस्त भागास केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काल भेट दिली। सकाळी आंबेजोगाईतल्या विविध गावांना भेट देऊन त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे। तसंच लवकरच नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिलं। तर परभणी जिल्ह्यातही शरद पवारांनी भेट देऊन गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली। अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते। कर्जत तालुक्याची पाहणी करून अजित पवार शेवगाव तालुक्यात येतात। संतप्त मनसे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या गाडीला घेराव घातला तसंच घोषणाबाजी केली। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या। या प्रकारामुळे अजित पवार यांनी पुढील नियोजित दौरा रद्द केला आहे। गारपीटग्रस्तांना मदतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे। निवडणूक आयोगानं मदतीसाठी परवानगी दिली असून मुख्यमंत्र्यांशीही याबाबत चर्चा झाली आहे। येत्या 2 दिवसात कॅबिनेटची बैठक होऊन मदत जाहीर केली जाईल असंही कदम यांनी स्पष्ट केलं आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे। फळबागांसाठी हेक्टरी 25,000 रुपये भरपाई द्यावी, 6 महिन्यांपर्यंतचं वीज बिल माफ करावं तसंच शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ करावं अशा मागण्याही काँग्रेस पक्षानं सरकारकडे केल्या आहेत। गारपीटीच्या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये तर पशुधनाचे प्रत्येकी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। तसंच पीक कर्ज माफ करावं तसंच शेतकरी पाल्यांची शैक्षणिक फी माफ करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे। मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही गारपीटीनं प्रचंड नुकसान झालं। एकट्या नागपूर विभागातल्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 6 जिल्ह्यात 58,000 हेक्टर म्हणजे 1,45,000 एकर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक फटका गव्हाला बसलाय। गव्हाच्या लागवडीखाली असलेल्या 19 क्षेत्रापैकी 29,500 हेक्टरवरचं पीक आडवं झालंय। वाशिम जिल्ह्यात गारपीटीच्या रूपात आलेल्या या नुकसानीनं शेतकरी आणि पशुपक्ष्यांचं जगणं असह्य करून टाकलंय। जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात झालेल्या प्रचंड गारपीटीनं चरण्यासाठी गेलेल्या शेकडो मेंढ्या बकऱ्यांचा मृत्यू झालाय। अनेक गायी म्हशी गारपीटीनं गंभीर जखमी झाल्यात। घरांची पडझड झाली आहे। गारपीटीच्या तडाख्यात मराठवाड्यात कहर झालाय। आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 5,91,252 हेक्टरवरील पीकं गारपीटीत उद्ध्वस्त झाली आहेत। त्यात 33,380 हेक्टरवरच्या फळबागा तर 5.5 लाख हेक्टरवरील शेती पीकं उद्ध्वस्त झाली आहेत। 2,700 घरांचं नुकसान झालंय। मराठवाड्यात गारपीट लोकांच्या जीवावर उठली। आतापर्यंत गारपीटीनं 20 पेक्षा जास्त बळी घेतल्यात। 200 पेक्षा जास्त जनावरं मेली आहेत। या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे। हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करून जीवन संपवलं। गारपीट आणि अवकाळी पावसानं तासगाव, खानापूर, कवठे महांकाळ या भागाला झोडपून काढलंय। गारपीटीमुळे 2,220 हेक्टरवरच्या द्राक्ष बागांना फटका बसलाय। सुमारे 80 कोटींचं नुकसान झालंय। डाळिंब बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। काढणीला आलेली रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा यांचीही हानी झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गारांचं तुफान थैमा सुरू आहे। टपोऱ्या गारांची दृश्य जी आहेत ती झी 24 तासाच्या हाती लागली आहेत। यामध्ये आपण पाहू शकतो मोठमोठ्या टपोऱ्या गारा पडताना। वादळी वाऱ्यांचा गारांचा हा मारा सुरू आहे।
नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून गारपिटीमुळे जणू काही काश्मीर अवतरलाय. मांगीतुंगी परिसरात डोंगर बर्फाच्छादित झाले तर रस्ते हिमवर्षावाने शुभ्र झालेत. शेत जमिनीवर बर्फकणांचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केली आहे. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 26 तारखेपासून गारपीटीनं मराठवाड्यातल्या शेतकरी त्रस्त असूनही 1 मार्चला हा GR काढण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेली शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि पिकांच्या हानीची तीव्रता जिल्हाधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं. एका गाडीत गारा गारांच्या माऱ्यानं मृत साप आणि अन्य मृत पशु पक्षी घेऊन शिवसेना खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो उद्ध्वस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे आणि भाजपमध्ये डील झालाय. अशा प्रकारे गुप्त समझोता करणं म्हणजे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे असं प्रतिपादन केलंय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. झी 24 तास मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी मनसे आणि भाजप समझोत्यावर एक मार्मिक भाष्य देखील केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना चिमटा काढलाय. गुजरातच्या विकासाचं श्रेय गुजराती माणसाचं आहे, पुन्हा एका व्यक्तीचं नाही. आणि कुणी तसं श्रेय घेतच असेल तर ते हास्यास्पद आहे असा टोला मुख्यमंत्री चव्हाण यांनी लगावलाय. मनसे आणि भाजपच्या वाढत्या सलगीमुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजपबरोबरची युती तोडा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सोमवारी रात्री दक्षिण मुंबई मतदारसंघात घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी ही मागणी केली. शिवसेनेचे दक्षिण मुंबई मतदारसंघातले उमेदवार अरविंद सावंत यांचा युतीचे उमेदवार म्हणून नव्हे तर शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रचार करा अशी एकमुखी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पाडण्यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना समर्थन देण्याची राजकीय खेळी केल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय. मात्र यामुळे महायुतीत काहीही फरक पडणार नसल्याचं मत रिपाई अध्यक्षांनी व्यक्त केलंय. कोल्हापुरात आता प्रचाराचा रंग चढतोय. धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक ही लढत तुल्यबळ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेवर हल्ला चढवत टेबल खालून व्यवहार करणारा पक्ष अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी पक्ष किती स्वाभिमानी आहे हे सर्वांना माहिती आहे असा टोला संजय मंडलिक यांनी लगावला. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार विनोद तावडे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल तिसऱ्यांदा राज ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत भाजपनं तावडे आणि पांडुरंग फुंडकर यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्या विधानसभेतल्या 12 आमदारांनी पाठिंबा दिल्यास हे दोघंही सहज विजय होऊ शकतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपचे नेते वारंवार कृष्णकुंजवर जात आहेत. विधान परिषदेच्या 8 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 10 उमेदवार रिंगणात उतरल्यानं चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी 3 आणि शिवसेना भाजपकडून प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस वगळता अन्य तिन्ही पक्षांना आपापल्या उमेदवारीसाठी बाहेरून मतं मिळवावी लागणार असल्यानं घोडेबाजार तेजीत येण्याचे चिन्ह आहेत. पुण्यामध्ये भाजप उमेदवार उभा करणार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. गेल्यावेळी पुण्यामध्ये फार कमी मतांनी भाजपचा उमेदवार पराभूत झाला होता, मात्र यावेळी नक्कीच भाजप उमेदवार निवडून येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकरही निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरती संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला. एक कार्यक्रम आटून वाकचौरे हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पायी जात असताना 4 ते 5 जणांनी त्यांच्यावरती हल्ला केला. वाकचौरेंवर हल्ला करणारे हे शिवसैनिक असल्याचा संशय व्यक्त होतोय. ठाण्यात नितीन कंपनीजवळच्या मोरार आशिष सोसायटीमध्ये लागलेल्या आगीत माजी ACP मुलाचा मृत्यू झाला. या इमारतीच्या 6व्या मजल्यावर ही आग लागली होती. इथे माजी ACP राजे भोसले राहतात. आग लागली त्यावेळी त्यांचा मुलगा संदेश घरात एकटाच होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.